तुम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे असेल तर मग भारताचा त्याग करावा लागेल, आणि भारत पाहिजे असेल तर हिंदू राष्ट्राच्या कल्पनेचा त्याग करावा लागेल. तर आता मुळातच हे देऊळ अर्धवटते आणि मोदींना ते नगारे बडवायचे असल्याने त्यांना ते इलेक्शनपूर्वी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली वगैरे ही इव्हेंट बाजी सगळी करायची होती. मुळातच भाजपने हिंदू धर्मात दोन भाग केले, एक भाजपचं वर्चस्व असलेलं राजकारण मानणारा हिंदू तो हिंदुत्ववादी, आणि जो मुळात ओरिजिनल सनातन पद्धतीनं वागणारा तो हिंदू, हे दोन भिन्न गोष्टी आहेत. मोदी म्हणजेच भाजप आहे, अन्यत्र भाजपा कुठे नाही हे दाखवायचं असं, म्हणून भाजपचं कोणीही तिथे नव्हतं. ह्या राम मंदिराच्या ह्या सोहळ्याला एक खालून आग लागलेली, ती आहे मशीद पाडूनच तिथे मंदिर लागलं. म्हणून हा मी जर मुसलमान धर्मात जन्माला आलो असतो तर कालच्या सोहळ्याने मी धसका धसकाच घेतला असतो. मी हिंदू असून तर मी सुरक्षित आहे असं मला वाटतं, असं वाटणं हेच राज्याचं अपयश. भाजपची हुकूमशाही आहे म्हणून आपल्याला असं आभास होतो की त्यांच्यामध्ये भांडणं नाही आहेत, पण खूप त्यांच्यामध्ये पण वाद होतो. कदाचित या इलेक्शनमध्ये मोदी जाणार अशी हवा झाली तरी भाजपतले आतले रोग वर येतील. नमस्कार, मी निनाद कुलकर्णी. लेट्सअप चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतंच 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम जन्मभूमीमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोडो देशवासियांना या दिवशी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला देशवासियांनी विविध भागातून राज्यातून उत्तम प्रतिसाद दिला. पण त्यानंतर आता असं एक चर्चा चालू झाली आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये धर्मनिरपेक्षता ही धोक्यात आली आहे. आपल्यासोबत याच विषयावर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी आहेत. सर, लेट्सअप मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार. नुकताच अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. मोदींच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितच, म्हणजे तो काय शंका घेण्याचा प्रश्न नाही उघड उघडपणे, कारण आपल्या घटनेमध्ये लोकांना धर्मस्वातंत्र्य, व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य आणि ते गमतीशीर आहे. तुम्हाला धर्म न मानण्याचंही स्वातंत्र्य आहे, एकाच वेळे एका व्यक्तीला दोन धर्म पाळायचे स्वतः त्याचा खाजगी विषय केला, तो सार्वजनिक नाही. सार्वजनिक धर्म काय? भारतीय नागरिक हा सार्वजनिक धर्म आहे, आणि शासनाला कोणताही विशिष्ट धर्म असायचं कारण नाही, कारण भारतामध्ये जगातले सर्व धर्म नांदतात आणि सर्व धर्मांशी जो व्यवहार करायचा तो सर्व धर्म समभाव असं त्याचं नाव आहे. त्याला सेक्युलरिझम म्हणा किंवा न म्हणा, पण खरं सर्व धर्मांना सारखी ट्रीटमेंट शासन देईल, म्हणजे कोणाच्या मध्ये हस्तक्षेप करणार नाही, त्यांचं स्वातंत्र्य संकुचित करणार नाही, पण त्याचबरोबर कोणाला विशेष मदत आणि कोणाला नाही असंही करणार. ह्यामध्ये असं झालं की पंतप्रधान आपण आहोत हे नरेंद्र मोदी विसरलेच, मी घटनेला बांधलेलो आहोत याचंही त्यांना विस्मरण झालं. मी मतदानातून आलो आहे आणि मतदानाचे जे लोकप्रतिनिधी आले त्या लोकप्रतिनिधींच्या मतदानातून आपण आलो आहोत हे ते विसरले, आणि ते त्यांना असं वाटायला लागलं की आपण लोकांच्या धर्माच्या ज्या कल्पना असतात, देव अवतार, कोणी म्हणालं ते विष्णूचा अवतार आहे, कोणी म्हणालं ते रामाचा अवतार आहे, आणि मग याच्यामध्ये साहजिकच त्यांना असं काहीतरी वेगळं वाटायला लागलं आणि त्यांनी स्वतःची प्राणप्रतिष्ठा करून घेतली. म्हणजे प्राणप्रतिष्ठा रामाची झाली नाही आणि रामाची नाही झाली म्हणून बिघडत नाही, त्या मूर्तीची त्या मंदिराची करायची होती. पण यांना असं की मी देवच आहे आणि मग देव अजेर आणि अमर असतो, त्यामुळं त्यांचं भाषण जे झालं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की हे युग प्रवर्तक आहे, म्हणजे जे त्रेता युग कलियुग असे होते, आता हे माझ्यापासून नवीन युग सुरू झाले आणि हे 1000 वर्ष राहणार, म्हणजे ते स्वतःला अजेर अमर मानायला लागले.
आणि आपल्याकडनं त्यांनी संमती म्हणजे टाळ्या पिटून घेतल्या, यावे लावून घेतले. यामध्ये त्यांनी असंही म्हटलं की ह्या नव्या कालचक्राची सुरुवात झाली आणि याची चर्चा वर्षानुवर्ष होईल, हजारो वर्ष होईल म्हणून असंही ते म्हणाले. सो म्हणजे त्यांनी एक प्रकारे सांगितलं की बाबा मी जे सांगेल तेच, म्हणजेच त्यांना त्याच्यामध्ये लोकशाही नावाची गोष्ट हा अडथळा आहे. कारण आपले 33 कोटी देवापैकी कोणीही निवडून आलेलं देव नाही, ते देव आहेत आणि आपण ते ऍक्सेप्ट केलं. पण हा पंतप्रधान आपलं 5 वर्षाचं लायसन्स अनंत काळासाठी वापरतो. पंतप्रधानच थेट जर प्राण प्रतिष्ठापना करू लागले तर याचा अर्थ नेमका कसा घ्यायचा? आणि हे तर घटनेच्या विरोधी कृत्य आहे. आणि कशी कुठे झाली प्राण प्रतिष्ठा? कारण आपले हिंदू धर्माचे तुम्ही चूक म्हणा काही म्हणा, पण जे नियम आहेत आणि वर्षानुवर्ष पाळले त्यामुळे त्यांना एक कठोरता जडता येते आणि ते मोडून नाहीतर पूजा करावी लागेल, सपत्नी करावी लागते. यांना पत्नीची बाद आहे, कारण हे देवच आहेत. ते मानवी स्त्रीशी कसे लग्न करू शकते वगैरे सगळे प्रश्न आहेत. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं हे त्यांना माहीत असल्याने की 10 जोडपी देशातल्या कानाकोपऱ्यातून आणलेले, महाराष्ट्रातून कांबळे येत आहेत, म्हणजे अस्पृश्य माजी अस्पृश्य वगैरे असं सगळं केलं. पण ते कुठं दिसलेच नाहीत कॅमेराला. यांनी कॅमेरा फक्त स्वतःवर ठेवला होता. भाजपतलाही माणूस कुणी नव्हता, अमित शहाही नव्हते, ते गृहमंत्री हे संरक्षण मंत्री राज ते नव्हते, कोणीच नाही. आणि चूप असलेले आपले मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेश, गुपचूप त्याला सांगितलेलं होतं काही बोलायचं नाही. आणि आनंदीबेन होत्या आणि RSS होते. म्हणजे जे आम्ही बोलायचो की हे RSS सगळी सूत्र हलवतोय, ते स्वतःच मोदींनी जगाच्या समोर आणलंय की हे राज्य निवडून आलेले लोकांचं. भागवतांचा काय संबंध आहे? भागवत काय निवडून आले नाही, पण भागवत सत्तेचा अंश आहे म्हणून ते होते. म्हणून हा सत्तेने सत्तेसाठी केलेला एक उपक्रम होता. ओके. ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये सोहळा पार पडला ते बघता भाजपचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न या वेळेस साकार होत आहे असं तुम्हाला वाटतंय का? ते कसं आहे, जेव्हा हिंदू राष्ट्र नाही, राजवट दुसऱ्याची आहे, घटना आहे, तेव्हापासून ते मनातल्या मनात हिंदू राष्ट्र मानतात. आणि हे घटना म्हणजे काय, एका अस्पृश्य माणसाने केलेली, जगातले फ्रेंच राज्यक्रांतीतले विचार उसने घेतलेले, याच्यात भारतीयत्वच नाही. असे ते कुरकूर अगदी 2 RSS देश आधी टाळ्या मारून मारून म्हणायचे. तर त्यांच्या मनामध्ये हिंदू राष्ट्र आहे, त्याला त्यांच्या मनाला बळकटी आली. पण खरं काही देशामध्ये हिंदू राष्ट्र वगैरे आले नाही, कुठल्याच एका धर्माचं राष्ट्र इथे येऊ शकत नाही. कारण हा भारतीय उपखंड सांस्कृतिकदृष्ट्या एक आहे. मग पाकिस्तानमध्ये टिकलं नसतं का धार्मिक राष्ट्र? पण इथे सांस्कृतिक विचारधारा महत्त्वाची ठरली. आणि दोन्हीकडे इस्लाम धर्माचे अनुयायी असताना बांगलादेशवाले म्हणले की आम्ही बंगाली, आम्ही कुंकू लावणार, तिथल्या महिला म्हणाल्या आम्ही बंगाली बोलणार. आणि हे म्हणाले आम्ही पंजाबी आहोत, तुम्ही खरे मुसलमान नाही, ते म्हणाले तुम्ही खरे मुसलमान नाही. म्हणून इस्लामपेक्षा आपापल्या पंजाबी संस्कृती आणि बंगाली संस्कृती महत्त्वाच्या ठरल्या. धर्म हा कधी सिमेंटचं काम करत नाही, जोडाचं काम करत नाही. धर्माचं उद्दिष्ट मात्र आहे की माणसा माणसाला जोडावे. माणसा माणसांना जो जोडतो त्याला धर्म म्हणतात, माणसाला तोडतो त्याला अधर्म म्हणतात. तर ह्याच भारतीय उपखंडामध्ये भारताने धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यामुळे इथे टिकला आहे भारत 75 वर्ष. इथे कधीही लष्करी राजवट आली नाही, जी पाकिस्तानात आली, आपलाच तुकडा, आपलीच संस्कृती. आणि असं असताना इथे हिंदू राष्ट्र आलं तर काय होणार? त्याचे तुकडे होणार, मग भारत राहणार नाही. तुम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे असेल तर मग भारताचा त्याग करावा लागेल, आणि भारत पाहिजे असेल तर हिंदू राष्ट्राच्या कल्पनेचा त्याग करावा लागेल. भारतामध्ये असंख्य म्हणजे भरपूर जाती आहेत, भरपूर जाती धर्मांचे लोक राहतात, पण
नेमकी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या तुम्ही काय सांगाल? कारण मोदींनी ज्या प्रकारे एक देशाचं नेतृत्व ते पंतप्रधानपदी आहेत आणि ते हिंदू राष्ट्राचा तिथं प्रमोशन म्हणजे प्रमोट केल्यासारखं त्यांनी तो सोहळा पार पाडलाय, तुम्ही नेमकी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या काय सांगाल? धर्मनिरपेक्षतेची व्याख्या माझी एकट्याची नाही, आपल्या 5-7 हजार वर्षाच्या सहजीवनामध्ये तो जीन तयार झाला आहे. भारतीय म्हणजे विविधता असलेले देव, भिन्न असलेले धर्म, भिन्न असलेले कलर, भिन्न रंग रूप, भिन्न भिन्न असलेले लोक एकत्र सहजीवनाची कला शिकले, त्याला धर्मनिरपेक्षता. म्हणजे ज्या पद्धतीने मोदींनी तिथं हे केलंय ते चुकीचं झालंय असं म्हणता येईल का? निश्चितच. म्हणजे त्यांनी फक्त एक मला सांगा, मी जर हिंदू धर्माचा नसेन किंवा मी हिंदू धर्मातला अस्पृश्य असेल, मला मंदिरात जागा नसेल, मुर्मूला जागा नव्हती तर राष्ट्रपती नव्हते, पण आदिवासींना जागा नसते हिंदू धर्म अशा प्राण परिश्रम म्हणून तिला बोलवलं नव्हतं. म्हणजे काय की एक मोदी सत्तेमुळे उन्नत झाल्यामुळे ओबीसी जन्म असून सुद्धा ब्राह्मणाने स्पेशली त्याला दत्तक घेतला आणि म्हणून त्यांना ते विधी करता आले. ओके, आता ते केलेलं तर त्याच्यामध्ये गोंधळ झाला. धार्मिक त्यांची धार्मिक एक सत्ता असते ना, शंकराचार्य आणि त्याच्या प्राणप्रतिष्ठेची जी मूळ कल्पना आहे त्यालाही धक्का लागला. प्राणप्रतिष्ठेची कल्पना अशी आहे की कारागीरच देवाची मूर्ती तयार करतात, कारण देव हा माणसाच्या कल्पनेतला आहे. बरोबर. पण ती कल्पना प्रत्यक्ष मूर्तीत उतरायचं हे काम ओबीसी मंडळी करतात, कारागीर म्हणजे सुतार, लोहार, कुंभार. आता कुंभाराची मूर्ती करताना कोण पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये तो गाढवाची लीज मिसळत होता. कुणी म्हणणार काय तू विष्णूमध्ये गाढवा याची लीज गोळा मिक्स करतोस? लोहार होता त्यांनी भट्टीत टाकलं होतं, तू विष्णूला भट्टीत टाकतोस? सुतार बेंबी कोरत होता, तू काय विष्णूची बेंबी कोरतो का? त्याच्यात हात्यार घालतो का? त्याला टोचेल ना? असे भांडणं व्हायला. मग एक सामाजिक करार झाला की मूर्ती काही सवर्णाला बनवता येत नाही, ते हेच बनवणार, तर ऑन डिमांड बनवणार. तर ह्या कारागिरांना मागासलेला दर्जा द्यायचा, पण त्यांच्यापासून फारकत घ्यायची, त्याला म्हणतात प्राणपत्र. मग मूर्ती झाली का तर मग एक संस्कृत श्लोक आहे की देवा आता मी तुझ्यात प्राण फुंकत आहे. म्हणजे ओबीसीच्या हातात आहे तोपर्यंत ते निर्जीव आहे आणि आता मी जीव फुंकत आहे आणि त्यात असतं तू जोपर्यंत अभंग आहेस तोपर्यंत अनंत कालापर्यंत अभंग राहिलास तर अनंत काळ ही मर्यादा आहे. म्हणजे हात तुटला, पाय तुटलं, नाक तुटलं की प्राण गेला, पण नाही तर अन्यथा तो अनंत कालपर्यंत आहे. असं ब्राह्मणाच्या मंत्राने त्याच्यामध्ये येतं. आणि मंदिर काय, मंदिर हे देवाचं घर असल्यामुळे मंदिराला प्राणप्रतिष्ठा लागते किंवा ते मखर असतं, तर तो मंत्र असा असतो की देव तू ह्या मखराचा, ह्या मखराचाही तुझ्यात प्राण आहे. तर आता मुळातच हे देऊळ अर्धवटते आणि मोदींना ते नगारे बडवायचे असल्याने त्यांना ते इलेक्शनपूर्वी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली वगैरे ही इव्हेंटबाजी सगळी करायची होती. त्यामुळे मुळातच अपंगाला प्राणप्रतिष्ठा दिली तुम्ही. म्हणजे जो मंत्र म्हणतो की तू अपंग झालास तर की तुझ्यातलं देवत्व संपलं, तर तुम्ही अपंगातच देवत्व फुंकलं. म्हणून म्हणजे मुळात याच्यावर श्रद्धा आहे की नाही भाग वेगळा, पण ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या पुढे पडलेले हे पेस आहे. म्हणजे असं माणूस प्राण फुंकतो म्हणून देवात प्राण येतो, देवत्व येतं, याच्यावर विश्वास असेल व नसेल, पण ज्यांचा आहे त्यांना गोंधळ टाकले. हिंदू याच्यामध्ये धर्मामध्ये शंकराचार्यांना हे महत्त्व दिलं गेलेलं आहे, शंकराचार्यच या सोहळ्याला नव्हते, म्हणजे एक प्रकारे मोदींनी त्यांना आमंत्रित न करता किंवा तिथं त्यांची उपस्थिती न आल्यामुळे हिंदू धर्मामध्येच दोन भाग यामुळे निर्माण झाले किंवा होतील असं चित्र निर्माण झालं आहे का? असं आहे, मुळातच भाजपने हिंदू धर्मात दोन भाग केले.
एक भाजपचं वर्चस्व असलेलं राजकारण मानणारा हिंदू, तो हिंदुत्ववादी, आणि जो मुळात ओरिजिनल सनातन पद्धतीनं वागणारा तो हिंदू, हे दोन भिन्न गोष्टी आहेत. ते भाजपच्या वर्चस्वाखालचा जो हिंदू आहे, म्हणजे त्यांनी कबूल केलं की आम्ही तुमचे आहोत, आम्ही तुम्हाला मतदान करणार, त्या लोकांचं वर्चस्व गाजवताना नॉर्मल हिंदू जे भाजपचे नाही त्यांना ह्या जाळ्यात मोहजालामध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे. ओके. तर त्याच्यामध्ये शंकराचार्य ही आद्य शंकराचार्य केलेली व्यवस्था आहे. हिंदूला 16 संस्कार लागतात, ते 16 संस्कार व्यवस्थित होत आहेत की नाही याचं व्यवस्थापन आणि नियमन करण्याचा अधिकार यांना दिला. बरोबर. आता तुम्ही आधी म्हणायला पाहिजे ना, शंकराचार्य आम्हाला मानत, तुम्ही हिंदू मानला मानताना आम्ही शंकराचार्य मानत नाही, असं आधी म्हणायचं. बैरागाला मानतात, जे बैरागी आणि भगवे कपडे घालून पोट भरतात, जे भगवे वेशजीवी आहेत, ते 1.5 वर्षापूर्वी हरिद्वारला जमले होते आणि तिथं त्यांनी ठराव पास केला की मुसलमानांना बहुमत होऊ नये आणि बहुमताचं राज्य त्यांच्या येऊ नये म्हणून मुसलमानांना रोजच मारण्याचा कार्यक्रम असावा, असं त्यांनी केलं. तर राजकीय हिंदुत्वाला ही त्याची बाधा आली नाही. आणि खरा हिंदू आहे तो अहिंसक आहे, सहजीवनवादी, तर इथं ते टकरावच आहे तो, आणि तो असा बळेबळे मिटवत येणार नाही. त्यांनी काय केलं की हा मोदीचा शो आहे आणि भाजपचा नाही असं म्हणल्याने हिंदू फसतील, किंवा मोदी म्हणजेच भाजप आहे अन्यत्र भाजपा कुठे नाही हे दाखवायचं असं, म्हणून भाजपचं कोणीही तिथे नव्हतं. ओके. म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर नव्हते, भाजपचा एकही प्रांताचा कुठला मुख्यमंत्री नव्हता, तो आता निवडून आलेले राज्यांमध्ये 3 राज्यातले भाजपचे मुख्यमंत्री कोणी नव्हते. हां. मोदी आणि नेहरू यांच्या धर्मनिरपेक्षामध्ये काय मूलभूत फरक आहे का? नेहरूंची दृष्टी विशाल होती, ते जगात त्यांचं फिरणं होतं, त्यांचं शिक्षण आधुनिक होतं. मोदीचं तसं काय शिक्षणाबद्दल सगळं म्हणजे आधारूतच आहे, काय काय नाही माहीत नाही. तर मोदीला आधुनिक दृष्टिकोन नाही, त्यांना आधुनिक दृष्टिकोन होता आणि जगामध्ये त्यांना माहीत होतं की 1500 लढ्यामध्ये, रक्तरंजित लढ्यामध्ये धर्म आणि राजा अशी युद्ध झालेली. पोपकडेही सैन्य असायचं, धर्मगुरूकडे स्वतःचं भाडोत्री सैन्य असायचं, म्हणून अगदी खूप रक्तरंजित माणसांच्या हत्या वगैरे व्हायच्या. आणि मग त्यांच्यामध्ये जो करार झाला त्याला सेक्युलरिझम म्हणतात, म्हणजे इहवाद आणि पारलौकिकवाद हे 2 शब्द आले. इहवाद म्हणजे सेक्युलरिझम, म्हणजे राजा डोळ्यानं जे दिसतं त्या गोष्टीवर सत्ता गाजवेल, आणि धर्मगुरू हा मेल्यानंतरचं जे परलोकाचं जीवन आहे ते पारलौकिकत्वावर त्यांची सत्ता राहील, म्हणजे स्वर्ग कसा आहे, नरक कसा आहे, त्याला आता नवीन रंग द्यायचा आहे का काय, ते सगळं त्यांनी बघावं. त्याच्यात राजाने ढावढाव करेल, पण राजाने सडक, बिजली, पाणी, अन्नधान्य, नोकऱ्या हे डोळ्याला दिसणारे प्रश्न आहेत, याच्या धर्मगुरूंनी बोलायचं नाही. या करारातून सेक्युलरिझम तयार झाला. भारतामध्ये तसं नाही झालं, भारतामध्ये सगळे धर्म सुखाने नांदत असल्यामुळे, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यापैकीचा 1 शिष्य भारतात आला, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जमान्यापासून भारतात ख्रिश्चनिटी आहे. इस्लामचाही जुना इतिहास आहे, आणि इस्लामचे बादशाहसुद्धा प्रजेला मिळून जुळून त्यांचा धर्म सांभाळ द्यायचे, असं करून इथे सर्व धर्माने सुखे नैव नांदावे असा विचार पक्का होत गेला. तो मुस्लिम बादशाहनी केला, हिंदू राजांनी पण केला. हिंदू राजांनी असं नाही केलं की मी ज्या अर्थी हिंदू त्यावरती मुसलमानांना मारून टाकेल, आणि मुस्लिमांनी असं नाही म्हणलं की आता आम्ही हिंदूंना मारून टाकू. मुस्लिम बादशाहकडे सुद्धा पंडित असायचे. तर भारताचा सेक्युलरिझम हा परदेशातून आला नाही, पण याची जाणीव नेहरूंना होती, ती हे याची जी बुद्धी आहे कोणाची, नरेंद्र मोदी, ती संघाच्या चौकटीत वाढल्यामुळे त्यांना विशाल दृष्टिकोन नाही आहे.
त्याला भारतात सेक्युलरिझम काय हे माहिती नाही, आणि जगातला सेक्युलरिझम आणि भारताचा याच्यातला सूक्ष्म फरक काय हे माहिती नाही. ज्या पद्धतीने म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकांचा काही दिवसातच बघून लागणार आहे, अयोध्येतला सोहळा बघता त्याचा भाजपला निवडणुकांमध्ये फायदा होईल का, आणि जर झाला तर त्याचा अल्पसंख्याकांवर किती काय परिणाम होईल? ज्यातले हिंदू भाबडे आहे, भोळे आहे किंवा संभ्रमी झाले आहेत, तेवढ्याचाच फायदा मिळेल. आणि तेवढ्यांचं त्यांनी हा कार्यक्रम केला नसतं तरी धर्माच्या गोष्टी सांगून लोकांना बनवलं असं जे मागे बनवलं. पण ह्या राम मंदिराच्या ह्या सोहळ्याला एक खालून आग लागलेली, ती आहे मशीद पाडूनच तिथं मंदिर लागलं. म्हणून हा मी जर मुसलमान धर्मात जन्माला आलो असतो तर कालच्या सोहळ्याने मी धसका धसकाच घेतला असतो. काय असं कारण आहे, मी भारतीय आहे आणि राज्यानं मला संरक्षण देणे माझा मूलभूत हक्क आहे, मला सन्मानानं जगण्याचा अधिकार संविधानानं दिला आहे, सन्मानाने जगण्याचा. तर मला का भीती वाटावी? पण मला असं वाटतं की नाही, मला संरक्षण, माझ्या घरावर बुलडोझर चालेल असं मुस्लिम माणसाला वाटतं. कोर्टाची परवानगी घेण्याच्या आधीच माझं घर उद्ध्वस्त केलं. मी हिंदू असेल तर मी सुरक्षित आहे असं मला वाटतं. असं वाटणं हेच राज्याचं अपयश, राज्यसंस्थेचं. पण पण ज्या पद्धतीने त्या दिवशी 22 जो देशभरात कार्यक्रम आयोजित केले गेले होते किंवा लोकांचा जो उत्साह बघता, म्हणजे अगदी तरुण पिढीपासून म्हणजे आबालवृद्धांपासून ते सगळ्यांच्या याच्यावर फक्त राम नामच होतं, मोदींनी ती अर्धी लढाई लोकसभेच्या पूर्वी जिंकली आहे का, आणि त्याच्यात मतांमध्ये त्यांना फायदा होईल आणि विजयी होईल? जे जे तात्पुरतं आणि कृत्रिमरित्या निर्माण केलं जातं ते तात्पुरतं आणि कृत्रिमता ती जाते आणि परत नैसर्गिक पण येतो. ओके, कारण लोकांनाही माहिती आहे ना की उभे मोदी आहेत, राम नाही आहे. म्हणजे लोक विचार करूनच ते भावनिक न होता त्यांनी मतदान करतील. मला सांगा, इतक्या दिवस काँग्रेस धर्मनिरपेक्ष होती तरी काँग्रेस सत्ता का निवडून येते? नाही तर लोकांनी तेव्हाच दिली नसती. आणि बाबा आम्ही धर्म मानतो, काँग्रेसला शिवणार नाही. तुम्ही देवालाही जाऊ शकता आणि BJP व्यतिरिक्त इतर पक्षाला मत देऊ देत, हे लोकांना कळतं. आणि आजही सबंध देशामध्ये मतदान पाहिलं तर BJP 37% आणि 63% मतदान BJP बाहेरचं आहे. म्हणजे ते लोक धर्माचा आधार घेत नाहीत, ते तुकडे तुकडे असतील. हा एक पक्ष जोडलेला असेल, पण भाजप जोडलेला म्हणजे काय, एकमुखी आहे म्हणजे बोलायचंच नाही. आणि लोकशाही म्हणजे सहस्रमुखी असतं, निर्णय एक असतो, पण बोलताना वेगवेगळे बोलले तर त्याला लोकशाहीमध्ये बाधा येत नाही. यांच्यामध्ये बोलायचंच नाही कोणी, नाही जायचं तुरुंगात, नाही तर त्याला सजा होणार. म्हणजे हुकुमशाही थोडक्यात भाजपची, भाजपची हुकुमशाही आहे म्हणून आपल्याला असं आभास होतो की त्यांच्यामध्ये भांडणं नाही आहेत, पण खूप त्यांच्यामध्ये पण वाद आहेत. ओके, कदाचित या इलेक्शनमध्ये मोदी जाणार अशी हवा झाली तरी भाजपातले आतले रोग वर येतील. अच्छा, दबलेले रोग वर येतील. म्हणजे भाजपमध्येच अंतर्गत दुस्पूत आहे आणि ती मोदींना आता, ते मोदी आता आडवाणीसारखं बंड करू शकत नाही ना, जो राम मंदिराच्या याला कारणीभूत आहे. पण त्याला निमंत्रण कसं देण्यात आलं की आम्ही निमंत्रण दिले याची जाहीर वाच्यता आणि आतून फोन जातो तुम्ही यायचं नाही बरं का. द्रौपदी मुर्मूला असंच दिलं होतं राष्ट्रपतींना, तुम्हाला निमंत्रण दिले पण तुम्ही यायचं नाही. आणि हा तो चंपतराय करत, तो खास याचा माणूस आहे, आणि त्याच्यावर चिडले होते मोदी, तू काय कोणालाही निमंत्रण पाठवतो का, आडवाणीनं का पाठवलं, मुरली मनोहर जोशीला का पाठवलं, या राष्ट्रपतींना का पाठवलं? तर त्याने घाबरून, त्याला माहिती आहे की याच्यावरचा उतारा काय, तर माझ्यावर मोदी रागवले तर मोदींची स्तुती केली की ते शांत होतात. म्हणून ते म्हणाले की मोदी विष्णूचा अवतार आहे, मग ते म्हणायची गरज काय. आणि परवा त्या समारंभानंतर एक जाहीर सभा झाली, त्याच्यात मोदी बोलले, त्यात मोदी ना गोविंदगिरी महाराज हे प्रभू रामाचा अवतार आहेत म्हणाले. बरोबर,
म्हणजे आता हिंदू धर्मातल्या लोकांची देवावरनं भांडणं चालली की मोदीला देवत्व चिकटवायचं पण तुझ्या रंगाचं का माझ्या रंगाचं कोणत्या रंगावर नाही चढावड सुरू झाली असे अनेक येतील ना. वर भारत स्वयंघोषित हिंदू राष्ट्र झालंय का काय वाटत? नाही झालं, स्वयंघोषित तर नाहीच आहे, अघोषितही नाही आहे. अच्छा, ते काही लोकांना वाटते तसं व्हावं पण त्याला राज्यघटना आधी रद्द करावी लागेल. राज्यघटना रद्द केल्याशिवाय घोषित तर होऊ शकत नाही. की हा धार्मिक सोहळा होता का राजकीय सोहळा होता? माझं म्हणणं आहे हा तसं धार्मिकही नव्हता पूर्णपणे आणि राजकीय नव्हता, हा व्यापारी सोहळा होता. आजूबाजूच्या किमती खूप वाढत आहेत. अच्छा, म्हणजे 1.5 कोटीला चंपतरायचं काय महत्त्व आहे? ते सेक्रेटरीच आता गव्हर्नमेंट नेमलेलं ट्रस्ट आहे, म्हणजे ते मोदींनीच नेमलं आहे. तर त्यांनी जमीन घेतली, तिथं असा कायदा आहे की आजूबाजूची जमीन घ्यायची असेल आणि मुस्लिमांची हरिजनांची घ्यायची असेल तर कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते, कारण तुम्ही फसवत नाही ना. तर 1.2 कोटी जमीन घेऊन 15 मिनिटात ती त्यांनी याला 8 कोटीला विकली. चंपतराय जमिनीचे भाव वाढत आहेत आता, हे लोक इन्व्हेस्ट करणार. पहिल्यांदा लँडचंच मार्केट झालेलं आहे, म्हणजे त्याच्यावर काय उपक्रम होतील वगैरे हे नंतरचे. आणि अयोध्या ही एक कृत्रिम टुरिस्ट सेंटर तयार करण्यात आलं. आणि हिंदुस्थानामध्ये दक्षिण भारतात बालाजी हे होतं सेंटर आणि तेच व्यापारी केंद्र होतं. आपल्याकडे पूर्वीसुद्धा मंदिराच्या भोवतीच व्यापार चालत होता. ते एक व्यापारी केंद्र, हे व्यापारीकरण, कृत्रिम व्यापारीकरण केंद्र ते बनवलं, कारण मूळ अयोध्या त्याचं दिसतच नाही. मूळ अयोध्येमधले अनेक मंदिरं, तिथं लोक जगायचे कसे? अयोध्येत प्रभू रामचंद्र होते, या घराला त्यांचे पाय लागले होते, टाका पैसे एक मूर्ती, असं घरोघर प्रभू रामचंद्र होते. तर ते अनेक मूर्ती फोडल्या आहेत. म्हणून शंकराचार्य म्हणाले की औरंगजेबापेक्षा मूर्ती भंजक हा मोदी आहेत. मूर्ती फोडणारा वाराणसीलाही फोडल्या खूप. ही धार्मिक आहे, लोक जगण्याकरता प्रभू रामचंद्र वापरायचे. मुसलमान तिथे राम भक्त आहेत, 2000 मुसलमान जुन्या अयोध्येत. आता हे नवीन व्यापारीकरण होणार, म्हणजे आता पूर्वी हिमालयामध्ये पायी जाण्याला फार महत्त्व होतं यात्रेला, आणि ती प्रदूषण रहित हवा, आणि मग तिथे चट्ट्या असायच्या, म्हणजे तिथलेच गावकऱ्यांनी असं बांधलेलं आणि तुम्हाला राहायला मिळायचं. आणि ते म्हणायचे की याला आलेले, दर्शनाला आलेले लोक आहेत तिथे, त्यांची सेवा करणं आमचा धर्म आहे, असं गढवालमध्ये होतं. त्याचा लाभ मी स्वतः घेतला आहे. मी 65 साली हिमालय भ्रमण करणार, पण आता सगळीकडे टार रोड केले इकडून झालं आणि व्यापारी केंद्र झाले. आणि त्या टार रोडचं वजन, कारण ते मातीचे, हिमालय हा मातीचा आहे म्हणून कोसळत आहे, तो बोगदा कोसळला परवा आणि एन्व्हायरमेंट चेंज होतं. आणि सगळीकडे हॉटेलं, म्हणजे जसं इथं हॉटेल तसं तिथे हॉटेल. आपल्याकडे मिनी प्रमाणामध्ये साईबाबाच झालंय ते व्यापारी केंद्र शिर्डीमध्ये. शिर्डीमध्ये हे आमच्या नगर जिल्ह्यात, आमच्या लहानपणी साईबाबा होते जिवंत, पण तेव्हाला काही एवढं मार्केट नव्हतं. तर हे मार्केटिंग आहे बरंच. म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात गुजराती लॉबी ही व्यापारासाठी, म्हणजे ह्या व्यवसाय त्यांना दिला जातो त्या वेळेसा, तसंच अयोध्येमध्येही होईल असं चित्र, म्हणजे यांनी खूप वर्ष जगावं कोणी मोदीने अशी इच्छा करूया. पण माणूस माणूस असेल तर मरतील, देव असेल तर अमर जातील. पण त्यांच्या मूर्ती, की चेन, त्यांच्या नावाचे बूट, त्यांच्या नावाचं टी शर्ट, ही अयोध्येमध्ये विकलं जाईल पुढे मोठ्या प्रमाणात. धन्यवाद सर, लेट्स अप मराठीशी संवाद.